ना नमस्कार मास्टर विशाल सरे यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आजचा मुद्दा असा आहे की काल एक पंचवीस तारखेला जे आर आलो होता चालक बादल आणि त्याचाच पुढचा दुसरा भाग दोनचा जे आर आलेला आहे तो जे आर मला सांगायचा आहे जसं पोलीस कॉन्स्टेबलला सहाशे शेहेचाळीस कॅन्डिडेटी मेडिकल करून लगेचच त्यांना जॉईनिंग दिली गेली त्याच पद्धतीनं चालक चालक शिपाईचे जे आहेत त्या तसेच पद्धतीनं त्यांचं जॉईनिंग भेटणार आहे आपण बोललेलं होतं गणपतीनंतर जॉईनिंग भेटणार गणपतीनंतरच जॉईनिंग भेटलं जे आहे, आहे।, आहे ते आहे तुमच्या समोर आहे सेव्या पाठ्यापुगे सगळे व्हिडिओ बघायचे एक सुद्धा खोटं नाही अजून सो एक कमी काळामध्ये आपण फेमस झालो याचं कारण हेच आहे समजलं मी कायम विद्यार्थ्यांसोबतच असणार आहे काही किती पण होऊ दे चालक बाबतीत एक दुसरा जो जे आर एल आहे तो सांगायचा आहे की सत्तावीस आणि अठ्ठावीस नाही सत्तावीस आणि एकोणतीस तारखेला या महिन्याच्या सत्तावीस आणि एकोणतीस तारखेला तुम्हाला जॉईनिंग भेटणार आहे लिस्टमध्ये ज्यांची ज्यांची नावं आहेत त्या त्यांची त्यांनी काय करायचं त्यावेळी जायचं आहे सोबत काय काय घेऊन जायचं का ते तुम्ही मूळ आवेदन केलेले अर्जामध्ये सगळी ओरिजिनल डॉक्युमेंट वगैरे जे काय असतील ते तुमचं हमीपत्र तुमचं हे प्रवेशपत्र म्हणजे कसं लेखीचं मैदानीचं वगैरे वगैरे सगळं ते सुद्धा घेऊन जायचंय चार फोटोज घेऊन जायचं आहे तुमचे बाकी आधार कार्ड वगैरे तुम्हाला माहीत आहे पॅन कार्ड वगैरे कारण की जसं पोलीस कॉन्स्टेबलचं तात्काळ लगेच अकाउंट नवीन काढलं गेलं त्याच पद्धतीनं पोलीस चालक शिपाईचं जसं काढलं गेलं तसं चालकाचं सुद्धा लगेचच तुमचं अकाउंट वगैरे काढून घेतलं जाणार आहे त्यामुळं बाकीच्या गोष्टी न विसरता ह्या गोष्टी घेऊन आहेत तुमच्या आवेदन अर्जामध्ये जे काही तुम्ही जे काही डॉक्युमेंट भरले होते ओरिजिनल ह्याच्यापेक्षा पण तुमच्याकडे वेगळे काही असतील डॉक्युमेंट्स ते सगळे डॉक्युमेंट्स तुम्ही घेऊन जावा म्हणजे लागल्यानंतर परत सर मॅड हे नाही ना ना ते नाही म्हणून चालत नाही तिथं समजलं काय बघाच तिथं आणि परत डिस्क्लिफाय करायला नको तर सगळे डिस्क्वालिफाय करणार नाहीत पण डिस आपल्याकडं असावं सगळं या गोष्टी विसरून जातं कामाने आणि हे जे आहे डॉक्युमेंट्स मी टेलिग्रामवरती टाकतो आहे आपल्या चॅनलवरती लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतो त्याची त्याच्यावर ते तुम्ही क्लिक करून जावं तिथं आणि आतमध्ये सगळं दिलेलं आहे समजलं त्यामुळं चालकला सत्तावीस आणि एकोणतीस तारीख लक्षात ठेवा सत्तावीस आणि एकोणतीस तारखेला हे सगळ्या डॉक्युमेंट्स वगैरे घेऊन जायचं आहे जाताना त्यांनी त्या सत्ता हो। सत्ता है जाता तेन जे आरमध्ये असं नमूद केलं की जॉईनिंगच्या तयारीने यायचं आहे आणि सोबत सगळ्या गोष्टी आणायच्या आहेत त्याच्यामध्ये तुम्ही वाचून घ्या खूप मोठा व्हिडिओ होतो एवढं सांगत बसत नाही कारण की मी शिपाईला पण जे सांगितलं होतं तेच ते इकडं आहे लागू शिपाईला जे सांगितलं होतं तेच इकडं लागू आहे त्यामुळं काय करायचं आहे जाताना तुमचं काय असेल ते वही पेन गांधी टोपी दोन खाकी पॅन्टा शूज परत सॉक्स बकेट लोखंडी बकेट आहे परत सगळंच जे काय आहे ते सगळं सेम टू सेम ह्याच्यासारखंच कॉन्स्टेबलसारखंच म्हणजे तो व्हिडिओ आहे पाठीमागं तो व्हिडिओ तुम्ही बघू शकताय समजलं अशा पद्धतीनं चालकसाठी जॉईनिंगसाठी जाताना अशा पद्धतीनं जायचं आहे दुसरी गोष्ट बार्टीचं एक हे आलं आहे नवीन संकेतस्थळावरती फॉर्म भरायचं आहे आणि एक दहा एक दहा म्हणजे एक दहाला त्याची एक दहा दोन हजार तेवीसला त्याची हे आहे चालणी परीक्षा आहे त्यामुळे जी कोणी गरीब घराण्यातली आहेत अनुसूचित जातीसाठी हे उपक्रम आहे सो अनुसूचित जातीतली जी मुलं आहे जी गरीब घराण्यातली आहे ज्यांना अकॅडमी लावता येत नाही किंवा स्वतःचं पुढं करिअर करण्यासाठी त्यांच्याकडे पैसा वगैरे नाहीत किंवा बाकी भांडवल नाही आहे त्या मुलांसाठी एक सुवर्ण संधी आहे बार्टीची की त्यांनी ऑनलाईन फॉर्म भरून पटकन तयार व्हा कारण की बार्टीनं संकेतस्थळावर आणि न्यूजपेपरला सुद्धा त्यांची ॲड पब्लिश केलेली आहे ती तुम्ही फॉर्म भरायचा आहे त्याच्यामध्ये चांगली परीक्षा होणार आहे समजलं म्हणजे जी मुलं घर ग्रामीण भागातील आहेत आणि जी मागासलेली आहेत त्या मुलांसाठी ही सुवर्ण योजना आहे त्यामुळे बार्टीचा एक सुवर्ण योजनेचा सर्वांनी लाभ घ्यायचा आहे अशा योजना ग्रामीण भागापर्यंत पोहोचवत नाहीत त्या आपण पोचवा लागलो आहे कुठल्याही तुमच्या जवळच्या ह्याच्या नेट कॅफेमध्ये जायचं आणि तो ऑनलाईन फॉर्म भरून घ्यायचा पटकन बार्टीचा समजलं आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे कोणी पोलीस भरती करते किंवा आर्मी भरती करते पॅरा पॅरा मिलिटरीचं प्रॅक्टिस करते ह्या तिन्ही फोर्सेससाठी तिथं विनामूल्य विनाशुल्क म्हणजे कुठलेही पैसे घेतले जाणार नाही तुमचं सिलेक्शन झालं की तिथं तुम्हाला ट्रेनिंग वगैरे सगळं चालू येणाऱ्या भरतीमध्ये तुम्हाला शंभर टक्के त्याचा फायदा होईल कारण ते पण गव्हर्नमेंटचंच आहे तिकडं जाऊन तुम्ही जर प्रॅक्टिस केला तर कुठल्या अकॅडमीमध्ये तुम्हाला दहा दहा हजार आणि नऊ नऊ नौ आठ हजार आठ आठ हजार फी द्यायची गरज नाही आहे कोणाची माग लागायची गरज नाही आहे ती तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट तुम्ही तिथं करू शकताय समजलं तो सो बार्टीचा सगळ्यांनी फायदा घ्यायचा आहे आणि एकंदरीत आता पुढचे जे व्हिडिओ येतील ते पटकन अशाच पद्धतीनं येणार आहेत आणि असंच त्यांच्यामध्ये चेंजेस होणार आहेत मी आजच्या कालच्या व्हिडिओमध्ये पण तसंच बोललेलो होतो की पोलिस कॉन्स्टेबलचं पण सेम अशाच पद्धतीनं होणार आहे कारण की सेम पोलीस शिपायला तर कमी जागा होत्या पोलीस जा, कॉन्स्टेबलला जागा जास्त होत्या आणि त्याच्यामध्ये तर भरपूर भरपूर रिडॉक्युमेंट झालेले आहेत अशा पद्धतीनं थोडंसं विश्वास ठेवा आणि थोडंसं थांबा बघा मी जे म्हणतोय तेच होते का नाही बघा समजा म्हणून आपला चॅनल फेमस आहे महाराष्ट्रभर त्यामुळे जे कोणी नवीन असेल ते पटकन पटकन जायचं आहे खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेलं आहे टेलिग्रामला जॉईन करायचं आहे सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आणि ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे नवीन नवीन जे व्हिड्यूब व्हिडिओ येत राहतात आपले ते तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील पटापट मग एका दुसरा व्हिडिओ स्किप होतो आणि मग तुम्ही डायरेक्टली फोटो पोचताय मी तेच ते मुद्दे परत परत एका व्हिडिओमध्ये सांगू शकत नाही एक एक तास मला बोलावं लागेल एक एक तास कोणाला वेळ नाही आहे आता त्यामुळं अपडेटमध्ये जे येतं तेच मी सांगतो तुम्हाला एक सात आठ मिनिटांमध्ये त्याच्यापेक्षा पुढे जात नाही आपला व्हिडिओ सर मला जास्त सांगतो तेच तेच सांगण्यात काय अर्थ नाही त्यामुळे जे मुलं कमेंट करताय सर मला असं आहे माझं तसं आहे याच्या व्यतिरिक्त अजून काय प्रॉब्लेम असतील तर तुम्ही टाका मी ते प्रॉब्लेम पुढच्या व्हिडिओमध्ये घेतोय आज कालच्या व्हिडिओमध्ये जे काही तुमचं होतं सगळं एक पाच सहा कमेंट्स वेगळे त्या कमेंट्स मी घेऊन एक नवीन व्हिडिओ बनवणार आहे त्याच्याबरोबर तुम्ही तुमच्या नवीन कमेंट्स काय असतील तर शंका असतील तर तुम्ही कमेंट्स करा पटकन त्या सुद्धा मी घेऊन येईन आणि नवीन व्हिडिओ बनवेन समजलं आता चालकच्या जॉईनिंगच्याबद्दल बोललो बार्टीचं पण तुम्हाला सांगितलंय ह्या ज्या योजना त्या ह्या योजनेचा योजने तुम्ही फायदा घ्या आणि एकोणतीस तारखेला जे काही त्या चोवीस मुलांचं मेडिकल होणार आहे डॉक्युमेंट चेकिंग आणि त्यामधनं जर परत आणि काही मुलं बाहेर पडली तर परत वेटिंग लिस्ट वरती येईल म्हणजे एक दोन एक दोन एक दोन असे त्या परत आणि संध्या आहेत पण माझ्या माहितीनुसार माझ्या थिंकिंग पॉवर किंवा माझी जे काही एक्सपिरियन्स आहे त्याच्यामध्ये ड्रायव्हरला जास्त जागा वाढत नाहीत त्यामुळं मी आधीच्या मुद्द्यामध्ये पण सांगितले की ड्रायव्हरला जास्त जागा जास्त पॉसिबिलिटी कमी आहेत कॉन्स्टेबलच्या पॉसिबिलिटी जास्त आहेत पॉसिबिलिटी हे कोणीही मांडू शकतं आणि शंभर टक्के कोणीही सांगू शकत नाही जरी एवढं डिपार्टमेंटमध्ये कोणी असलं तर शंभर टक्के कोणी सांगू शकत नाही कारण की प्रत्येक वेळी अधिकारी हे चेंज होत असतात डॉक्युमेंट चेकिंगला वेगळे अधिकारी असतात त्यानंतर मेडिकलला हे वेगळे अधिकारी असतात त्याच्या आधी लेखीला वेगळे मॅ फिजिकलला वेगळे त्यामुळे एकच अधिकारी जर शेवटपर्यंत राहिला तर सगळ्या गोष्टी त्याला कळतात पण इथं काय केलं टप्प्याटप्प्यानं चेंजेस केलेत आणि आता तरी गणपती बंदोबस्त आहे गणपती बंदोबस्त एवढा टाईट आहे की तुम्हाला जे वाटतंय की सर सेकंड लिस्ट कधी येणार आहे मेडिकलची कॉन्स्टेबलची आता एक सुद्धा पोलीस किंवा कॉन्स्टेबल वगैरे हो ऑफिस स्टाफ वगैरे हो एक सुद्धा कोणीही नाही ऑफिसला सगळ्याचे सगळे रस्त्यावर आहेत सगळ्याच्या सगळे रस्त्यावर आहेत समजलं सो so, जरासं वेट करा मी सांगितलेलं होतं की गणपतीनंतर दुसरी लिस्ट पडेल आणि त्यावेळी ते येईलच तर मी तुम्हाला त्यावेळी सांगत राहीन त्यामुळे अपडेटमध्ये राहायचं असेल योग्य माहिती पाहिजे असेल तर पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे समजलं लाईक शेअर करायला विसरायचं नाही अच्याबात सगळी माहिती मी देत राहीन तुम्हाला सो so, अजून ह्याच्या व्यतिरिक्त अजून काही कमेंट्स असतील तुमच्या तर शंभर टक्के मला कमेंट करा मी त्या कमेंट्स घेणार आहेत आता पाच सहा कमेंट्स मला वेगळ्या वाटलेत त्या कमेंट्स घेऊन तुमच्या कमेंट्स त्यामध्ये ॲड करून परत एक नवीन व्हिडिओ येईल लवकरच पण बाकी सगळे जे उत्तर आहेत मी क्लिअर दिलेले आहेत आणि ते वेळी होणार यात काही शंका नाहीये समजलं सो प्रत्येकाला माझ्याकडून शुभेच्छा मी अजून पण सांगतोय जागा वाढ व्हायलाच पाहिजेत कारण माझी मनातून नाही अगदी प्रार्थना आहे माझी की बाबा माझ्या वेटिंगच्या मुलांना संधी मिळावी काही पण करू कारण खूप तळमळ आहे तुमच्यामध्ये मी कमेंट्स वाचतोय अक्षरशः तुमच्या मनातनं नाही कुठून कुठून ते बाहेर पडते ना मी समजू शकत नाही खरंच तुम्ही एकदम खतरनाक मुलं आहात माझी विद्यार्थी त्यामुळं माझी पण प्रार्थना आहेच आहे शंभर टक्के आणि मी तुमच्या सोबतच आहे माझा व्हिडिओ पण आहे फक्त जागा वाढ झाली की गुलाल लागला म्हणून समजायचा आपल्याला विषय नाही तिथं समजलं काय त्यामुळे पट पटापट काय करायचं सबस्क्राईब करायचं आहे सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद